अतिवृष्टीमुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकारने तात्काळ मदत करावी. शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी गेवराई तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचा भव्य आक्रोश मोर्चा व मृत पिकांची तिरडी काढण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आपत्ती निवारण कायद्यानुसार हेक्टरी 50,000 मदत करावी तेही विनाअट. 2020 पीक विमा तात्काळ द्यावा. 2021 खरीप पीक विमा बिना अट देण्यात यावा. खरीप 2021 पीक कर्ज माफ करावे. हमी भाव खरेदी केंद्र 12 माही सुरू ठेवावे. शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा धरून रास्त भाव द्यावा. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे. इंडिया स्टार 1 न्यूज साठी प्रतिनिधी जावेद शेख, गेवराई, बीड. आमच्या शेतात झालेले नुकसान प्रशासनाला दाखवण्यासाठी तिरडी घेऊन आलो. जळालेलं सोयाबीन, दाणे नसलेले शेंगा, बाजरीला दाणे नाहीत, मोसंबी सरडी, असं सर्व पिकं आम्ही, कापूस, कापसाला बोंड नाही, निष्ठा पाला सुद्धा नाही राहिला, इत्यादी पिकं आम्ही घेऊन प्रशासनाच्या दारात आलो होतो. हे आज ही प्रतिकात्मक तिरडी. उद्याच्याला आम्ही राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा प्रशासन असो, यांच्याही तिरडी काढायला आम्ही घेणार नाही. कारण की आमचं नुकसानाची आम्हाला मदत करून तरी कमीत कमी 2021 पीक विमा तत्काळ आणि विनाअट देण्यात यावा. तसंच आपत्ती निवारण कायद्यानुसार 37,500 रुपये प्रति हेक्टरी आम्हाला मदत द्यावी. काय सांगाल या ठिकाणी तहसीलदार महोदयांनी प्रोटोकॉलचा हवाला देऊन आपलं निवेदन स्वीकारणार, तहसीलच्या बाहेर यायला सांगणार नाही, काय सांगाल ठाकरे सरकारला काय सांगाल? आम्ही हे ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचा एक नमुना म्हणतो. त्या प्रशासनावर शेतकऱ्यांच्या प्रशासनाच्या प्रश्न संबंधीचं निवेदन घेण्यासाठी तहसीलच्या गेटच्या बाहेर येऊ शकत नाही असा प्रोटोकॉल आहे असे म्हणणाऱ्या तहसीलदारांचा आम्ही सल्ला देऊ देत नाही. पण ठाकरे सरकारला हे निश्चित त्यांचं अपयशाचं हे एक प्रतीक आहे. पावसामुळे सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे. केंद्रामधला कायदा आपत्ती निवारण कायदा, त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे. नक्की सांगा की पश्चिम महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची तुलना मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर अन्याय होताना दिसत आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून काय सांगाल? इथं सरकार भेदभाव करीत आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय आणि मराठवाड्याला विदर्भाला वेगळा न्याय अशी दुटप्पी भूमिका हे सरकार घेत आहे. तरी ते अशी दुटप्पी भूमिका घेत असल्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर असा निषेध करतो. गेवराई तालुक्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तर गेले 18 दिवस सलग 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. प्रशासन म्हणतोय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. केंद्रीय साहेबांचा दौरा झाला, त्यांनीही मान्य केले आहे की शेतकऱ्यांचं 80-90% नुकसान झालंय. मग 80-90% नुकसान झालं असतानाही मग शासन काय कुंभकर्णाची झोप घेऊन झोपलेलं आहे का? या झोपे गेलेल्या शासनाला आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जागा केला आहे. आणि शासनाने आम्हाला NDRF असेल किंवा ADRF असेल हे दोन्ही निकष धरून सरसकट 50,000 रुपये मदत पुरी दीपावळीपूर्वी आमची दीपावळी गोड करावी अशा प्रकारचे निवेदन, अशा प्रकारचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत.